बघितलं तर धावसंख्येचा जर विचार केला तर 3 ओव्हरच्या षटकानंतर धावफलकावर धावा नक्की 15 धावा लागल्यात. अजून जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल. हॅलो हॅलो, 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल. तर फलंदाजी मार्कवर जर बघितलं तर साहिल उजाली आणि आदित्य हे 2 फलंदाज नक्की फलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतील. तर आपल्या संघासाठी 4थे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे तो जयेश शिंदे. एक चांगला गोलंदाज देखील आहे हा जयेश. याच्या माध्यमातून चांगली खेळी कायम सीबीडीमध्ये केली जाते. तो जयेश गोलंदाजी मार्क करता त्याचा सामना करेन साहिल उजाली. कुठेतरी 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथे मल्हार 11 संघाला करावा लागेल. तर विनंती असेल दोन्ही संघाचे 12th मॅन आपण यायचे. तर चेंडू कुठेतरी फिरकवण्याचा प्रयत्न केला. चेंडू खाली स्वतः गोलंदाजाला सुटला. रनआउटची संधी देखील होती पण कुठे मिस झाली. 2 रना नक्कीच मिळतील. तर विचार केला तर ह्या इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच टॉस केला जाईल. चंदानी ब्रदर्स विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या इनिंग नंतर यायचंय. आपला नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी तर गोलंदाज तयार होतो जयेश. तर सामना करेन साहिल. कुठेतरी चेंडू सरळ टोलवलाय 1 बाउन्स. चेंडू खाली स्वतः कर्णधार आला पण कुठेतरी मिसफील्ड होते. 4 धावा मिळतील. तर 4 धावांनी जर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात 21 धावा. अशाच प्रकारची फटकेबाजी कुठेतरी मल्हार 11 संघाला करावी लागेल तेव्हा कुठेतरी जाऊन 40 आकडा पार करता येईल. तर विचार केला तर या साहिलमध्ये देखील तशी क्षमता आहे की तो मोठी फटकेबाजी करू शकतो. पुन्हा एकदा चेंडू फिरकावलाय. चेंडू 6 धावा बघितला तर फ्लॅग 6 नक्कीच आलाय. तर 6 धावांनी जर धावफलकाचा विचार केला तर 27 धावा धावफलकावर लागल्या. कुठेतरी साहिल फायर होताना आपल्याला नक्की दिसतोय. चांगली फटकेबाजी कर्णधार आहे. स्वतः आयकॉन खेळाडू आहे संघाचा. तर दाखवून देतोय कामी या संघाचा आयकॉन आहे का कर्णधार आहे. चांगली खेळी आपल्याला साहिलच्या माध्यमातून बघायला मिळते. तर जयेशचा विचार केला तर थोडा प्रेशरमध्ये आपल्याला जयेश नक्की दिसेल कारण 2 चेंडूवर 1 चौकार 1 षटकार लगावला. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. चेंडूला कट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. 1 धाव कम्प्लीट होते. तर 1 धावेने 28 धावा धावफलकावर लागल्यात. स्ट्राईक एंडवर जर विचार केला तर पुन्हा एकदा तेवढाच ताकदीचा. तर 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. तर तेवढा ताकदीचा फलंदाज देखील स्ट्राईक एंडवर असेल आदित्य. स्टेप आउटडाऊन मारण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी खराब यष्टी रक्षण आपल्याला मिळायला बघायला मिळतंय. तर चेंडू जातोय 4 धावांसाठी. कुठेतरी एक महत्त्वपूर्ण 22च्या स्वरूपात आलेला हा चौकार. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न देखील केला होता आदित्याने पण बॅट आणि बॉलचं मिलन याच्या झालं नाही. 5 चेंडू 32 धावा 32 रन्स. अजून देखील या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. थोडं महागडं षटक आपल्याला बघायला मिळतंय. जयेश शिंदे कुठेतरी आज थोडीशी खराब गोलंदाजी. तर तेवढंच खराब यष्टी रक्षण आपल्याला बघायला मिळतंय. आपल्या संघासाठी 1-1 रन महत्वाचे असेल. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. चेंडू फिरकावलाय गॅपमध्ये. चेंडू जाते 1 बाउन्स 4 धावा. चांगली फटकेबाजी 2 फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्याला. पहिल्यांदा जर विचार केला तर साहिल अण्णा याने चांगली फटकेबाजी केली. तर शेवटच्या चेंडूवर आदित्य स्ट्राईकला आला. तदनंतर त्याने देखील एक मोठा फटका लगावला. या मोठ्या फटक्याच्या साह्याने जर धावफलक्याचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या. तर 36 धावा. अजून देखील 1 षटक शिल्लक असेल. शेवटचं षटक असेल. तर विनंती असेल स्पीड अप कर. आपल्याला वेळ आहे 25 मिनिटांचा अवधी असेल. त्या 25 मिनिटामध्ये आपल्याला 5 ओव्हर कम्प्लीट करायचे आहेत. तर 20 मिनिट झालेले आहेत. शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत. त्यामध्ये आपल्याला ही ओव्हर संपवायची आहे. अर्थात पंचांचा जो निर्णय असेल आपल्याला त्याला सामोरं जावं लागेल. ही दोन्ही संघांनी जर विचार केला तर गोलंदाजी मार्गवर नवीन गोलंदाज अविनाश रोकडे जालना एक्सप्रेस या नावाने नक्की सीबीडीत ओळखला जातो. तो गोलंदाज गोलंदाजी मार्गवर तर सामना करेल साहिल अण्णा.
तर पहिला चेंडू फेस करण्याचा प्रयत्न, कुठेतरी चांगला स्लोअर रन पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला, तर डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी अविनाश रोकडे याच्या माध्यमातून केली जाते. तर स्पीडअप करायचं थोडं, नाही आलो, खरंच नाही आलो. भाई तू कोणत्या टीम मध्ये बोललो? तो दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय अविनाश, तर सामना करेल साहिलांना. कुठेतरी घुसून मारण्याचा प्रयत्न केला होता, तर पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव अतिरिक्त, एक धाव मिळते, तर एके धावीने जर धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील या षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील, तर स्पीडअप करायचं थोडं. 37 धावा 37. तर विनंती असेल प्रेक्षक मित्र, आपल्याला विनंती असेल की जे 2 डगआउट्स बनवलेत ते फक्त प्लेयर्ससाठी बनवलेत, तर आपण जी बाजूला जागा आहे स्टेडियममध्ये बसण्यासाठी त्यामध्ये बसावं. घुसून मारण्याचा प्रयत्न केला, बॅट चिकट घेतली, चेंडू जातोय, तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे बघायला मिळालं. कुठेतरी मारण्याचा प्रयत्न होता, तर पंचांचा इशारा होतोय, 6 धावा नक्कीच मिळतील पंचांचा इशारा आला. तर विनंती असेल मल्हार इलेव्हन संघ, आपण ग्राउंडमध्ये यायचं नाहीये, अथवा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, आपल्याला वॉर्निंग असेल आपण. तर मी विनंती करतो सर्व टीम मेंबर्सला आणि कर्णधाराला, टीम ओनर्सला सांगू इच्छितो, तर विनंती असेल कोणी ग्राउंडमध्ये जायचं नाही आहे. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू, फलंदाज मिस होतोय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, तर 43 43 धावा अजून देखील या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. तर मी विनंती करतो चंदानी ब्रदर्स विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय, आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुन्हा एकदा बॅट चिकट घेतली, इथे चांगला देवाच्या साह्याने भेटलेला हा चौकार, तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे 4 डिप्लचे खेळाडू अनिल अंक यांच्या माध्यमातून चांगलं तर क्षेत्ररक्षण झालं. 3 धावा मिळाल्या, तर 3 धावेनी जर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात. 46 46 धावा शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंगमधील, पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू, तर सामना करेल आदित्य. गोलंदाजी मार्क जर विचार केला तर अविनाश चांगलं षटक देखील फेकण्यात आलं, एक षटकार लगावला, त्या षटकाराच्या नंतर चांगलं कमबॅक. कुठेतरी थोडा घुसून मारण्याचा प्रयत्न देखील झाला, तर कुठेतरी रनआउटची संधी होती, थोडं जम्बलिंग होत आहे. 2 धावा करण्याचा प्रयत्न होता, पण कुठेतरी रनआउट होतं, 1 धाव मिळाली, तर 1 धावेने धावफलकावर धावा लागल्या. 47 धावा 48 धावांचं आव्हान नक्की असेल ते एस वी एंटरप्राइजेस या संघाला. तर चंदानी ब्रदर्स आणि श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आपण दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय, आपला नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. तर याच प्रकारे आपल्याला पुढच्या इनिंग देखील खेळावं लागतील, चांगली इनिंग. शेवटचा कॉल असेल श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आणि चंदानी ब्रदर्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय, आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर महेश सर आपल्याला विनंती असेल, आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चंदानी ब्रदर्स या संघाचा कर्णधार देखील इथे उपस्थित आहे, चेतन रोकडे. या चेतन ज्या जेव्हापासून CPL चे सामने ह्या CBD परिसरामध्ये सुरू झाले तेव्हापासून हा खेळाडू त्या संघाकडनं बिलॉंग करतो, त्या संघाचा आयकॉन देखील आहे. तर नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल चंदानी ब्रदर्सवरचे श्री गणेश स्पोर्ट्स क्लब
या दोन संघांमध्ये तर मयूर ढोबळे शॅडो ब्लास्टर या संघाचे ओनर यांच्या माध्यमातून हा केला जाईल। तर चंदाने ब्रदर्स या संघाने तर जर विचार केला तर चंदाने ब्रदर्स या संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला। तर आपला निर्णय कळवायचा चेतन आम्ही बॉलिंग घेतोय कारण सकाळचं माऊचर हे आहे तर त्यामुळे पहिल्यांदा फिल्डिंग घेऊनच ग्राउंड से हे बघायचंय। तर चंदन ब्रदर्सने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला तदनंतर गोलंदाजीचा निर्णय केला। तर श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब या संघाचे कर्णधार सुमित आपला नाणेफेकीचा कौल हरला पण आपली खेळ श्रेणी काय असेल? नाही सकाळचा पाहता मी पण टॉस जिंकून मी पहिले बॅटिंगचाच विचार करणार होतो ते आम्हाला भेटलेलं आहे तर आम्ही त्या यानीच आज सर्व प्लॅनिंग केलेली आहे आणि बघू आता दोघं जण आम्ही दोन्ही टीम चांगल्याच आहेत बोलो काल एक मॅचच्या पराभवानंतर आम्ही आज थोड्याफार सुधारणा केलेल्या आहेत तर दोघा टीम लावून बेस्ट ऑफ लक। तर दोन्ही संघाला शुभेच्छा असतील तर पुढच्या सामन्यासाठी। तर दोन्ही संघाला विनंती असेल की आपण 25 मिनिटांचा कालावधी असेल आपल्याला इनिंगसाठी तर 25 मिनिटांमध्येच बॉलिंग। तर चंदाने ब्रदर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला तदनंतर तर एसवी एंटरप्राइजेस आपल्या संघाला विनंती असेल आपले आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत लवकरात लवकर। हॅलो हॅलो तर चंदाने ब्रदर आपलं एसवी एंटरप्राइजेस आपले सलामीचे फलंदाज आपण मैदानात पाठवायचे आहेत लवकरात लवकर पाठवायचे। तर मल्हार इलेव्हन संघ आपल्याला देखील सांगण्यात येईल की 25 मिनिटांचा कालावधी असेल तर 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 ओव्हर 30 चेंडूंचा खेळ समाप्त करायचा आहे तर त्या पद्धतीने आपण आपला खेळ करावा। तर विचार केला तर एसवी एंटरप्राइजेस संघाचे दोन सलामीचे फलंदाज सूर्य स्वतः कर्णधार आणि त्याच्यासोबत स्वप्निल पवार आणि सुरेश झंझाळ हे दोन सलामीचे फलंदाज नक्कीच एसवी एंटरप्राइजेस या संघाकडनं आपल्याला दिसतील। तर मी विनंती करतो एसवी एंटरप्राइजेस संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे आपला 12वा खेळाडू इथे उपस्थित नाही आहे। स्ट्राईक एंडर जर विचार केला तर स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू एसवी एंटरप्राइजेस संघाचा सुरेश तर एसवी एंटरप्राइजेस संघ आपल्याला विनंती असेल आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे। एसवी एंटरप्राइजेस संघ हॅलो एसवी एंटरप्राइजेस संघ आपला 12वा खेळाडू इथे उपस्थित नाही आहे आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आपला खेळाडू पाठवायचा आहे। तर 48 धावांचं आव्हान नक्कीच असेल एसवी एंटरप्राइजेस संघाला। तर पहिला चेंडू टाकण्यासाठी दुसरा चेंडू शॉर्टपेट चेंडू होता तर पंचांचा इशारा ते व्हाईट बॉलचा इशारा आलो त्या व्हाईटच्या साह्याने धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात दोन धावा नक्कीच धावफलका लागल्या एक चेंडूच्या समाप्तीनंतर। तर गोलंदाजी आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिले व संघाचे देखील पहिले षटक घेऊन आले गोलंदाज साईलांना स्वतः कर्णधार देखील आहे आयकॉन खेळाडू आहे स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली त्याने P1चं पहिलं षटक टाकण्याची। तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी त्या गोलंदाज तयार होईल साईलांना सामना करेल स्वप्निल पवार पुन्हा एकदा शॉर्टपिट पर्यंत चेंडूवर चेंडूला कट केलाय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे बघायला मिळालं तर क्षेत्ररक्षण सूर्यकसं क्षेत्ररक्षण आपण बघितलं तरुण कुंदर याच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर तीन धावा नक्कीच काढण्यात आल्या त्या तीन धावेच्या साह्याने धावफलकाचा जर विचार केला तर 5 धावा धावफलकावर लागल्या
दोन चेंडूंची समाप्ती। अजून देखील या षटकाचा जर विचार केला तर पी वनच्या पहिल्या षटकातील चार चेंडू शिल्लक असतील। तर आमचे चांगले मित्र नवी मुंबईचा एक चांगला आवाज युवराज हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मी CPLच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो। डॉट चेंडू आला, चांगला सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला। लेदर बॉल क्रिकेट देखील या खेळाडूच्या माध्यमातून केलं जातं, त्यामुळे त्या खेळाडूला माहीत आहे की कमबॅक कसं कमबॅक केलं जाईल। तर तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर पाच धावा धावफलकावर लागल्यात। चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार, साहिलांना सामना करेल तो सुरेश। पुन्हा एकदा त्यात पद्धतीचा चेंडू, तर चेंडूला कट केलं आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक तरुण कुंदर। एक धाव मिळाली तर एका धावेच्या साह्याने सहा धावा धावफलकावर लागल्यात। अजून देखील दोन चेंडू शिल्लक असतील। ह्यानंतरचा सामन्याचा जर विचार केला तर चंदनी ब्रदर्स विरुद्ध श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब या दोन संघांमध्ये बलाढ्य संघांमध्ये होणारा हा सामना। तर चंदनी ब्रदर्स या संघाने नक्कीच नाणेफेकचा कौल जिंकला, तदनंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। तर आव्हान दिलंय श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब संघाला की पहिली फलंदाजी करा। तर पुन्हा एकदा सुरेख पद्धत चेंडू, चांगला वेग देखील होता ह्या चेंडूवरती, डॉट होतोय। तर पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर सहा धावा धावफलकावर लागल्या। तर शेवटचा चेंडू असेल तर कुठेतरी किरण यांच्या माध्यमातून कुठेतरी गोलंदाजाला चांगलं काहीतरी साह्य, आपला एक्सपिरियन्स नक्की शेअर करतायत यंगस्टर खेळाडू देखील आहे साहिलांना। अवघा विचार केला तर 20 वर्षांचा खेळाडू गोलंदाजी मार्गावर सामना करेल स्वप्निल पवार। कुठेतरी सुरेख चेंडू, सुरेख फटका होता तर कुठेतरी झेल सोडण्यात आलाय। चेंडू खाली देखील नक्कीच विचार केला तर स्वप्निल होता। जर विचार केला तर पहिलं षटक नक्की संपुष्टात आलं, त्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात त्या सात धावा। तर आपले वांगी येथे पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन आला आहे तो गोलंदाज समाधान उर्फ धोनी। या धोनी नावाने ह्या CBDमध्ये नगरीमध्ये ओळखला जातो हा खेळाडू। तर गोलंदाजी मार्कवर असेल तर सामना करेन स्वप्निल पवार। तर मी विनंती करतो मल्हार 11 संघ आपण स्पीडअप करायचं आहे, आपल्याला 25 मिनिटांचा कालावधी असेल, त्या 25 मिनिटामध्ये आपल्याला 30 चेंडूंचा खेळ संपुष्टात करायचा आहे। तर पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होते समाधान, सामना करेन स्वप्निल पवार। तर पुन्हा एकदा चांगला चेंडू होता कट केला, चेंडू खाली स्वतः कर्णधार आला, एक धाव मिळाली तर एका धावेच्या साह्याने जर धावफलका जर विचार केला तर आठ धावा धावफलकावर लागल्यात। तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय समाधान। तर डॉट चेंडू आला ना की चांगली गोलंदाजी केली जाते कुठेतरी कर्णधार ज्या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये भारदार खेळी केली होती सुरेश सूर्या याला कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच इथे मल्हार 11 संघाकडनं केला जातोय। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चेंडूला कट केले, चेंडू खाली तरुण आला, एकदम मिळाले चांगलं क्षेत्ररक्षण देखील मिळालं बघायला मिळालं। तर विचार केला तर SV एंटरप्राइजेस या संघाकडनं एकेरी दुहेरी धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय। ते एका धावेच्या साह्याने धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात, 9 धावा लागल्यात या षटकातील। अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील। तर चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होते समाधान, तर सामना करेन स्वप्निल पवार। कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील किंवा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होता। चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो तेजस डावल, चांगलं क्षेत्ररक्षण देखील होईल, चांगली फेकी होईल। तत्पर्यंत 2 धावा नक्कीच मिळाल्या, त्या 2 धावेच्या साह्याने धावफलकाचा जर विचार केला तर 11 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या। तर चार चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात झालाय। तर अजून देखील या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील। तर 2 चेंडूवरती पॉवर प्लेचं षटक देखील आहे, 2 खेळाडू सीमालगत असतील।
तर दोन चेंडूवरती कुठेतरी मोठी फटकेबाजी केली जाईल. थोडं प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न देखील स्वप्नील पवार यांच्या माध्यमातून केला जाईल. पुन्हा एकदा चांगला फटका कट केला चेंडूला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दोन धावा नक्कीच पूर्ण झाल्या, त्या दोन धाव्याच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर लागल्या. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल तर स्पीड अप करायचं, थोडं विनंती असेल आपल्याला. 25 मिनिटांचा कालावधी देखील आपल्याला आहे, तर 25 मिनिटांमध्ये आपल्याला 30 चेंडूंचा खेळ संपुष्टात आणायचा. तर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका कवर शेवरनं खेळलेला सीमाला अलॉंग द कार्पेट, चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. त्या 4 धावांनी जर धावफलकाचा विचार केला तर 17 धावा. 2 ओव्हरचा खेळ इथे नक्कीच संपला. त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 17. तर थोडं स्पीड अप करायचं साहिल, आपल्याला विनंती असेल की लवकरात लवकर 17 धावा धावफलकावर लगावण्यात आल्या. तर नवीन गोलंदाज विशाल भोसले ह्या गोलंदाज नक्कीच गोलंदाजाला आमंत्रित केलंय. तर जर विचार केला ह्या विशाल भोसलेचा तर मागच्या हंगामामध्ये, मागच्या शृंखलेमध्ये जी CPL 2021 या शृंखलेमध्ये बहारदार गोलंदाजी ह्या खेळाडूने केली होती, तर बहारदार क्षेत्ररक्षण देखील या खेळाडूकडनं झालं होतं. ते एक चांगला 40+ खेळाडू आहे, पण अजून देखील आपला खेळ चांगल्या पद्धतीने कसा दाखवायचा हे त्याला माहीत आहे, एक्सपिरियन्स. तर पुन्हा एकदा मोठा खेळ फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू खाली तो कुठेतरी मिसफील्ड होते, चेंडू जातो 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. एक चांगला फटका कर्णधार सूर्याच्या माध्यमातून. चौका आला, त्या चौकाच्या साह्याने धावफलकाचा जर विचार केला तर 21 धावा धावफलकावर लगावण्यात आल्या. तर 48 धावांचं आव्हान असेल, अजून देखील 17 चेंडू. हॅलो. तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतो, विशाल भोसले सामना करेल सुरेश जनसवाल. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, स्लोअर वर्म पद्धतीचा चेंडू होता, कुठेतरी फलंदाजाला बीट करतोय सुरेख पद्धतीचा चेंडू. चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतंय. ते विशाल भोसले यांच्या माध्यमातून एक्सपिरियन्स खेळाडू देखील आहेत, 40+ खेळाडू गोलंदाज. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला कट केलाय, एकदम मिळते कुठेतरी चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पेरू देखील आला निखिल कदम. तर चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे, चांगला खेळ याच्या माध्यमातून बॉक्स क्रिकेटमध्ये जर विचार केला तर बघण्यात मिळतो आपल्याला. तर 3 चेंडूचा खेळ इथे नक्की समाप्त झाला. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होता, चेंडू खाली स्वतः कर्णधार आला, तो चेंडू फेकेपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट करण्यात आल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू शकता स्वप्नील पवार आणि सुरेश संजवाळ यांच्या माध्यमातून. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या 24 धावा. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्यात आला, त्या चेंडूवरती एक धाव मिळाली. तर एका धावेच्या साह्याने धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागला 25 धावा. तर अजून देखील जर विचार केला तर 28 धावांची गरज असेल, सॉरी 23 धावांची गरज असेल. 48 धावांचं 48 धावांचं आव्हान एस यू एंटरप्राइजेस संघाला असेल. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू होता, चांगलं
स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील झाला, पण चांगला एक संधी होती पण कुठेतरी मिस होते. तर चांगली गोलंदाजी आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती एक चौकार लगावल्यानंतर चांगला कमबॅक ह्या गोलंदाजाने केले. कामाला 40+ मध्ये प्राधान्य दिलं जातं, एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ओळखलं जातं. तर 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. कुठेतरी आता स्वतः कर्णधार सूर्या याला मोठे फटकेबाजी करावी लागेल, तर थोडं स्पीड अप करायचंय. मल्लर 11 10 मिनिटांमध्ये आपल्याला 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आणायचा आहे, तर थोडं स्पीड अप करायचंय लवकरात लवकर. जर विचार केला तर आमचे 40+ खेळाडू निलेश अंकल यांचं देखील हे आले, आपलं देखील स्वागत करतो मी. हॅलो हॅलो. तर स्पीड अप करायचंय थोडं, आपल्याला 10 मिनिटांचा कालावधी आहे शेवटचा, त्यामध्ये आपल्याला 12 चेंडूचा खेळ संपुष्टात आणायचा आहे. तर सुरेख पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला, कुठेतरी फलंदाज मिस बीट होतोय, तर डॉट चेंडू येतोय, तर डॉटच्या सहाय्याने अजून 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. तर 11 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल, तर लवकरात लवकर थोडं स्पीड अप करायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका, सूर्याच्या बॅटमधनं येतोय चेंडू, जातो सीमापार 6 धावांसाठी. तर पंचांचा इशारा येतो 6 धावा नक्कीच मिळतील, त्या 6 धावेने जर धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 32 धावा. अजून देखील 16 धावांची गरज असेल टी एस व्ही एंटरप्राइजेस संघाला, 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. तर थोडं स्पीड अप करायचंय, साहिल आपल्याला विनंती असेल थोडं स्पीड अप करावं. आपण मल्लार 11 संघाचे कर्णधार आहात, आयकॉन खेळाडू आहात, तर आपल्या खांद्यावर देखील ही जबाबदारी असेल की आपण आपले टायमिंगमध्ये आपला खेळ संपुष्टात आणायचा आहे. तर तिसरा चेंडू शॉट टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतो निखिल कदम. थोडासा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, तिथे जातो चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण देखील होईल तिथे समाधानच्या माध्यमातून. 2 धावा नक्कीच मिळतील, त्या 2 धावेच्या सहाय्याने धावफलकाचा जर विचार केला तर 34 धावा धावफलकावर लगावण्यात आला. अजून देखील 9 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. हॅलो. तर 14 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय निखिल कदम. तर सामना करेल स्वतः कर्णधार सूर्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातो सीमापार 6 धावांसाठी. तर पंचांचा इशारा येतो 6 धावा नक्कीच मिळतील, त्या 6 धावांनी जर धावफलकाचा जर विचार केला तर 40 धावा. तर 8 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल इथे एस व्ही एंटरप्राइजेस संघाला. कुठेतरी सूर्या स्वतः कर्णधार आहे, तर चांगली खेळी आपल्या संघासाठी करतोय. तर 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. तर 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होता, चेंडू खाली समाधान येतोय, थोडं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, 2 धावा घेण्याचा प्रयत्न देखील झाला तर चांगला कंप्लीट झाल्या. तर 7 चेंडू आणि 6 धावांची गरज, 42 धावा धावफलकावर लगावण्यात आला. तर शेवटचा चेंडू या षटकामधील असेल, 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. थोडं स्पीड अप करायचंय, तर बॅटची एज घेतले चेंडू, तर चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलं जाईल, एक धाव मिळाली. तर 5 धावा, 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. तर शेवटचे 5 मिनिटं शिल्लक असतील, तर थोडं स्पीड अप करायचं साहिल.
तर सहा चेंडू आणि पाच धावांची गरज. तर थोडं स्पीडअप करायचंय साहिल. तर शेवटचे साडेचार मिनिटं शिल्लक असतील आपल्यासाठी. तर साडेचार मिनिटामध्ये आपल्याला सहा चेंडूंचा खेळ पूर्ण करायचा आहे. तर फलंदाजी मार्कवर जर विचार केला तर पुन्हा एकदा सूर्या. या सूर्या स्वतः टीमचा कर्णधार देखील आहे, आयकॉन खेळाडू आहे, मोठी क्षमता या खेळाडूमध्ये आहे. तर मोठे फटके आपण याच्या माध्यमातून कालच्या दिवसात देखील बघितले, आज देखील आपण जर विचार केला तर सूर्याच्या माध्यमातून मोठी खेळी केली जाते. तर पुन्हा एकदा पंतांचा इशारा, तर व्हाईट बॉलचा इशारा आला, तर व्हाईटच्या साह्याने दाफलकरचा जर विचार केला तर दाफलकर धावा लागतात. तर 44 धावा, अजून देखील सहा चेंडू आणि चार धाव्यांची गरज. तो लावलाय एक धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धावा घेण्याचा प्रयत्न देखील झाला. दोन धावा पद्धतीने कंप्लीट झाल्या. तर पाच चेंडू आणि दोन धाव्यांची गरज. दोन धावांची गरज असेल, पाच चेंडू आणि दोन धावांची गरज. तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला, यशस्वी ठरतोय सूर्या. चांगला फटका कवर्सवरनं आपल्याला सूर्याच्या माध्यमातून बघायला मिळा. तर सामना जिंकतोय एसवी एंटरप्राइजेस संघ. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर विनंती करतो चंदानी ब्रदर्स आणि श्री गणेश स्पोर्ट्स क्लब या संघांमध्ये होणारा हा सामना. तर चंदानी ब्रदर्स आपण देखील मैदानात उतरायचंय, आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.